आपलं लग्न होत आहे मला खरंच नाही वाटत आहे. मला बी मला असं वाटलं होतं आधी रेणूचं लग्न होईल. आधी माझंच लग्न होत आहे. आता परवा याद या मग सुपारी फुटली की लग्नाची तारीख ठरेल. हे यादी सुपारी काय असत? आई बाबांना खूप टेन्शन आलंय त्याच. अहो टेन्शनचं काय कारण नसते त्यात. कसं असते आपल्या घरातली मोठी माणसं समोरासमोर बसतात आणि मग मानपणाच्या गोष्टी करतात आणि मग ते समजत ठरवलं की सुपारी फोडतात आणि मग सुपारी एकदाची फुटली की मग लग्नाची तारीख ठरते. अहो समजे एकदम सोपं असते बघा. आमच्याकडे हे असं काहीच नसतं. शहरात लग्न ठरत आणि मग साखरपुडा हळद रिसेप्शन लग्न सगळं एकाच दिवसात होत. अहो असं एका दिवसात समजत झालं तर लग्नासारखं काय वाटत नाही बघा. आता गावाकडचं लगीन म्हणजे लई जंगी कारभार असतोय बघा. हा आमच्या सुरतच्या लग्नात चार गावातनं वराड आलती. अहो ते साखरपुडा हळद बस्ता जेवणावळी मंडप डॉल्बी अहो लई काय काय होते बघा. समजी कामं करून दमली बघा पण मी काय दमलो नाही. हा आता माझ्या लग्नात मी एवढं काम करणार की कुणाला बी काम करायची गरज लागणार नाही. अहो तुमच्या लग्नात तुम्हीच कसं काम करणार? त्याला काय होते अहो आपल्या लग्नात काय त्या दुसऱ्याच्या लग्नात काय समजे एकच असते. अहो कसं आहे दुसऱ्यांच्या लग्नात काम केलं ना व तर मनासारखा जोडीदार मिळते. अंजली बाई अहो कोणतरी आलेलं दिसते. हॅलो मी फोन ठेवतो. अरे बोल की. काय रे काल समद नीट झालं ना होय. मी सांगितलं मला त्या पसंत आहेत म्हणून आणि त्यांनी बी सांगितलं मी पसंत आहे म्हणून समद्यांसमोर बोललो आम्ही. लई झाक झालं बघ. आता आम्ही लग्नाच्या तयारीला लागायला मोकळं. पण राणा तू ते याद्या सुपारी कसं असते की नाही त्या अंजलीच्या घरी जाऊन नीट समजून सांग. अरे ती शहरी माणसं त्या स्नेहातलं काय माहीत नसणार. उग गांगरून जायला नग. त्या स्नेहातलं काही माहित नाही तेच सांगत होते अंजली बाई. अरे मग तू समजावून सांग की त्यासनी. मी चार चौघात बोलणं बरोबर दिसतं का ते? अरे आपल्या माणसासनी मदत करताना काय बरं काय वाईट ह्याचा कधी विचार करायचा नसतो. ती शहरातली माणसं आहेत त्यासनी ह्यातलं काय माहीत असणार. तेव्हा तू त्यासनी आपली चाल रीत मान पान कसा असतोय तो सांग. आणि हा लय मान पानात अडकून पडू नका. त्यासने जसं जमल जसं झेपल तसं करा. याद्या करताना बळजबरी करायला लागली तर तू मधी पड. काय तू म्हणतेस तर तसंच कर तू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.